जावडो काय मस्त शिजलो फणसाचो बघा दोन्ही बाजू हा 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 एक नंबर. चांदीच्या ताटात फणसाचे गरे, चांदीच्या ताटात फणसाचे गरे, शांतारामराव लग्न झाल्यापासून लांदवतात बरे. तुमने पुकारावर हम चले आए, देखो फणस लेके आए. सोच रहे होगे ना आधा ही फणस क्यों है. वो बात क्या है पता है? हाँ जाऊ दे आता हिंदी. अरे माझा भाव गेलेलो त्याच्या मेवण्याच्या लग्नात, शुभम धुरी म्हणून त्याचं लगीन होतं आत्ता हल्लीच, तर त्याने येताना ना फणस घेऊन नेलं. त्याच्या बायकोक फणस खाऊची खूप इच्छा होती, पण त्याने काय केलं एक अक्कोच घेऊन येलो. तो म्हणतो वजा कोण उचला तरी त्या बसमधून यायचा होता. मग त्यातलं अर्धो फणस आणून त्याने माका दिल्या. तर आता मी वैनिक सांगले बरको फणसा, तर त्या म्हणाले कापेच फणस कोण खाणार नाही तर बरको कोण खातलो. तर काय करूया सांगा, तर तुम्हीच सांगा काय उत्तर दिलं. बरको फणस कसं तरी पोटात घालू गयो म्हणून त्याच्या आज करूया वडे. होय ना, सुरुवात अर्ध तसं त्याने कापून दिलेलं असा. हे बघा बरक फणस तर कापूची पण गरज नाही बघा. असं असं पेचित गेलो ना, पेचलो की तो पेचता पेचताय बघा. ह्याच्या सुरीची पण गरज नाही आणि कशाची पण गरज नाही, एवढं नाजूक असतं. वा दोन प्रकारचे फणस असतात कोकणातल्या लोकांना तर माहिती आहे. एक कापो आणि एक ह्यो रसाळ. आम्ही बरको म्हणतो, तो बरको कित्याक माहिती सांगता. मला खावची इच्छा होतं दाखवताय खाल्लं ना एवढं सांगते. शेमड्याचं करो बरको बुळबुळीत आणि ही घोटी. ह्याची रेसिपी सुद्धा दाखवता. आम्ही काय वाया जाऊ दिनू नाही. तसे लोक हे शॅड बीड असतात ना, हे सगळं म्हशीक नाही तर पूर्वीची लोक हे गोटे उपासक खायचे. आता उपासक वेफर वय होत. ओळख रवली. हा मिया सरोज. आणि नमस्कार, मी स्नेहा परब. किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बरेच दिवसांनी करतो काय स्वागत. मागाडला रेसिपी मध्ये मध्ये ब्लॉग टाकू सुरुवात केलेल्या ना. मागाडला रेसिपी विचारलं कागद टाकू नको. नको ना कागद, असं चेकपुसक गावतलो. जरासं तेलाचं थेंबो घेतोय आणि पटापट गरे काढतोय. जास्त मेहनत नाही लागायची. आणि हे गऱ्याची घोटी बाजूक ठेवूया. आता हे मिक्सर मध्ये नाही करायचे कि ते का कापूस असता. मग तो कापूस वड्या केलो ना तर वडे लवकर खराब होतात आणि नरम पण होतात. आता हे काय करायचे, खोलायचो आणि ह्याच्या आतमधला जा लाल आहे ना ता सुद्धा काढून टाकायचा. ह्या बघा ह्या लाल असतात, बियाच्या बाजूकच असतात. चाळणीत टाकूया आपण. चाळणीत हे करतलो मिक्सरात नाही काढलास ना आणि असे ठेवलास तरी चालत. हे बघा असे टाकले तरी चालतं. ते येतले बरोबर चाळून रस येतलो. आता तुमच्याकडे अशी चाळण नसात, मोठ्या होलाची चाळण असतात जी मोदक उकडूक ठेवतास ती, ती घेतलास तरी चालत. अर्धोचा पण त्यातलो आपल्या केवढो रस नको. त्या रसात मावात तेवढाच पीठ मळूचा. किती होय तो बघा, बस झालं ना एवढं. आता हे कसे बाकीचो काय करतल, साठा घालून टाक. होय होय. असे 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 गोलगोल फिरवायचे. बिचारे अलगच जातात लगेच होतात, काय वेळ नाही लागतलो त्यांना. आणि गोटे आपले बाहेर येतले. आपल्या ज्या व्हाय आता कापूस बिपूस सगळं वर रवतलो, खाली रस गळतलो. मऊ 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 लागता हातात पण तोंडक कसा तरी पण होता. हे किती बारीक आहे बघा. हो बघ एक वाटी तरी व्हाव्या रस. आता ह्या सगळा आपला झालेला आणि ह्या बघा यो कापूस रवलो आणि ह्या झा लाल मी काढूक सांगितलेले मगाशी. गोटियांच्या बाजूक असतात काढायचा कापसुकीला आणि हे आपले वाटीभर गोटी येईले. ह्या बघा आता मी ह्या सगळा झाला. आता ह्यो चोतो कापूस रवलो तो आता घालायचो ना. ह्यो बघा आपलं रस एक वाटी भरिलो. आता आपण पीठ घेऊया. ह्या तीन वाटी मी तांदळाचा पीठ घेतलंय ह्या वाटीच्या मापाने आणि एक वाटी गव्हाचा पीठ. ह्या गव्हाचा पिठा आणि ह्या तीन वाटी तांदळाचा पिठा एका तीन माप असा. आता ह्या आपण घेऊया चाळून. आता हे एक वाटी आपण गव्हाचा पीठ घेतलं ना त्याने आपले वडे थोडे नरम होतले मस्त मऊ असे. त्याच्याबरोबर आपण गव्हाचा पीठ पण चाळून घेतो. आणि आपण तांदळाचा पीठ घेतलं त्याने आपले वडे जरा क्रिस्पी होतले. आता ह्याच्यात घालूया चवीपुरता मीठ आणि आपला ह्या गुळ. आता ह्या गुळ मी असा कापून घेतलंय आणि असा ह्या कुस्करून टाकतोय. या बघा गुळ आता सगळा मी पिठात कुस्करून घेते. त्याचे गुटळे सगळे मोडून घेऊया. वाटून घेतलास की त्याच्यात तुमची वेलची पण रवली, पण तसं फणसाचं वास बरं वाटता.
हे बारीक बारीक गुटळे असतात ते असे हातान चोरून घ्यायचे. आता आपले सगळे गुटळे झाले आहेत मोडून. आता मी तांदळाचं आणि पीठ खाली रवला तर आपण एकत्र मिक्स करून घेत आहे. आता हे रस होत आहे जो पहिलं थोडं वाटतंय, जास्त झाल्याचं काय नाही, पीठ जास्त लागत. दरम्यान पीठ जास्त घालू जात गव्हाचा नाही घालायचा, तांदळाचाच घालायचा. बरोबर दे माझ्या भावाच्या मित्रान तुका फणस दिल्यान एक वाटीच्या भावाच्या मेवण्यान मेवण्यान हो प्रमाण बरोबर हा एक वाटी आमचा रस. तसं याच्यात तुमका वाटतं आंब्याचो रस घातलो तरी होईल. आता आंबे संपले वाटत सावित्रीक तर तुमका परकोपणस गावलो असत तर त्याचे वडे करा. आणि ह्या काय करता, आंबो घालून पीठ मळा, आंब्याचे वडे, आंब्याची वडी करतात. वडे नाही पोळे करतात, वडी करतात. चला हो झालं बरोबर. ह्या वड्यात पाणी नाही घालायचं, हे असे प्रवासात खाऊक नेऊक पण बरे, चार दिवस टिकतात ना. म्हणून मिक्सरक नाही लाव सारख्या, मिक्सरक लावलं काय खरं. असं काय नाही, मिक्सरक आता कोणाक नाहीच जमत आणि घाई हा खाय जाऊचा हा प्रवासात नेऊचे तर लावायचा. मिक्सरात तुम्ही वेलची बिलची गुळ बिळ एकत्र लावलास. अरे वेलची लावली ना घालची, हा आवडीनुसार घाला नाही नको घालू. आता मी मिक्सरच नाही लावले तर किती वेलची घालू, वेलचीची पूड असत तर घाला. बघा मस्त पीठ असा वड्यांका लागतात असा मळून घेतलंय, हातिक पण डसला नाही. तुमचा डसत असत तर तेलाचं थेंब लावा. आता ह्या 15 मिनिटासाठी ठेवून देते. चला आता वडे तळूसाठी पॅन ठेवलंय, आता तेल वाजते. चला 15 मिनिटांनी आपण आता मस्त पेटीला आता जरा तेलाचा हात घेऊया. मी तेलाचा हात बघा खय घेतोय, पिशवी. आता ह्याचे आण्या आधी गोळे करून घ्यायचे, तोपर्यंत थंय आपला तेल तापता. गोळे करून घेतले की पटापट तेल तापला की थापले की झाला. आता गोळे केवढे, लिंबा एवढे. ही आपली तेलाची पिशवी घेतली, गावी असाल तर केळीचा पान घ्यावा. आता तापला की नाही तेल बघू गया, लगेच पहिलंच वडवत सोडलो तर ह्या होतला ना. ह्या म्हणजे काय, गाळलेल्या जागा भरा वारडा येतलो नाही तर करापतलो, म्हणून तेलाचा अंदाज घेऊ पहिलो बारको वडो. बारीक माका भाजू नको हा बाबा. आता लिंबा वडे गोळे आणि तेलाच्या पिशवीवर मी हे असे आता वडे थापून घेतोय. आणि ते वडे आपण आता एकसारखेच थापायचे. आता ह्यो थापून झालो, मी आता तेल तापला तसा मी बारीक गॅस केल्याने ह्यो वडो सोडलंय, त्याच्या लागलीच दुसरो पण सोडलंय. मस्त कलर आला आणि तेलात गेल्यावर सुगंध पण छान येलो ना. दुसरो तिसरो माका सोडूकच दिल्या नाही, लगेच फुगांवर येलो. आता सोडतोय. आता मागच्या बाजून पण आपण चांगलं शेकून घेऊया बदामी कलरवर. आता ह्यानं गरो खाल्यान, आता मी काय करते वडो खाते. बघा एवढो सो मस्त फुगलो, मगा तो कधी खाते कधी निवता आणि कधी खाते असा झालेला. वडो तो फुगाच होय ना. आणि ही ना फणसाची रेसिपी माझ्या भावामुळे झाली आहे, त्याने हो गरव काय तो बर्फ फणस घेऊन येलो गावावरून, त्याच्यामुळे मी दाखवलं. आता आजकाल ते बाजारात गावलेले फणस किती सर्रास फसाक होता. एकतर कच्चे तरी निघतात नाहीतर आतमधून कुसलेले तरी निघतात, बरको तरी निघता, लक बाय चान्स कापू निघता. वाटत सावित्रीक जर तुम्ही फणस आणलास आणि तो जर चुकान माकान बरको निघालो तर वाना पुरता 7-8 घरे काढा, बाकीचे वडे करा आणि खावा. अरे वाटत सावित्री काय सांगते, तेव्हा आणला असाल तो रवलो असत, हा तेव्हा जर आणला असाल आणि चुकान मकान कोणाक नाही ओळखूक येत, कापो खायचो बरको खायचो, तो वाजून दाखवतात, वास घेऊन दाखवतात, काट्यावर हात फिरवतात, सगळं करून सगळी टेक्निक दाखवतात आणि कापो लेके जाओ. लेके आने के बाद खोल के देखा तो क्या हुआ, बरका बरको. असा एका वर्षी आमचा पण झालेला, फसलो आम्ही.
जाऊ दे, मालवणी लोक पण कधी कधी फसतो, मग तसा फसला तर हा फसलेल्याचा असा करून खायचा, मस्त टेस्टी. आणि किती फणसात काय काय गुण आहेत ते मला कमेंट मध्ये सांगा. चला, आणि तशाप्रमाणे असे वडे करा, परब किचन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नेहमी हसत रवा, खात रवा, आणि नवनवीन रेसिपीसाठी परब किचन पाहत रवा. आणि एक सांगायचं राहिलं, काय माहिती, तशी कोकणातल्या माणसांना उपमा देतात फणसासारखी, बाहेरून काटेरी आतमधून रसा.